एका अज्ञात वाहनानं पायी चालणाऱ्या पादचाऱ्यास धडक दिल्यानं या अपघातात पादचारी जखमी झाला असून त्यास उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. भरधाव जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या टाटा एस वाहनानं एका पादचाऱ्यास जोराची धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास वाळूज MIDC पोलीस ठाण्यासमोर झाला. शेख अफसर शेख आबेद असं अपघातात जखमी झालेला इस्माचं नाव आहे. तो महाराणा प्रताप चौकाकडून मोरे चौकाच्या दिशेने पायी जात होता. बुधवारी एका पांढऱ्या रंगाच्या टाटा एस वाहनानं त्या पादचाऱ्यास पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक आपल्या वाहनासह फरार झाला. जखमीसह 108 या सरकारी रुग्णवाहिनीच्या डॉक्टरांनी उपचारार्थ घाटीत दाखल केले. या अपघाताची नोंद वाळूज MIDC पोलीस ठाण्यात करण्यात आली. मात्र या अपघातातील अज्ञात वाहनाचा शोध पोलिसांना लागला नाहीये.